नमस्कार. युग प्रवर्तक शककर्ते हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेकाच्या 350व्या वर्षानिमित्त सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. छत्रपती शिवरायांचे नाव घेतल्यावर अंगी स्फुरण चढणार नाही असा एकही माणूस महाराष्ट्रात सापडणार नाही. ज्यांच्या नुसत्या नावाने अंगावर मुठभर मास चढते, ज्यांच्या जयघोषाने सर्वत्र उत्साह संचारतो, ज्यांच्या व्यवस्थापनाचे, धाडसाचे, युद्ध कौशल्याचे जगभर आकर्षण आहे, अशा जाणत्या राजाच्या राज्याभिषेकाचे हे 350वे वर्ष सर्वार्थाने वैशिष्ट्यपूर्ण आहे. यंदाचा हा वैशिष्ट्यपूर्ण शिवराज्याभिषेक सोहळा आपण मोठ्या उत्साहात साजरा करत आहोत. महाराष्ट्र सरकारतर्फे शिवराज्याभिषेक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून विविध कार्यक्रमांसाठी 350 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. आपल्याला पुन्हा एकदा सांगताना आनंद होतो की पुणे येथील आंबेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यान आपण उभारत आहोत. याच धर्तीवर मुंबई, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथे दृकश्राव्य माध्यम सुविधेसह सार्वजनिक उद्याने विकसित केली जाणार आहेत. या उद्यानांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जीवनगाथा प्रदर्शित करण्यात येईल. छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान किल्ले शिवनेरीवर महाराजांच्या जीवनचरित्रावर संग्रहालय उभारले जाणार आहे. शिवकालीन किल्ल्यांच्या संवर्धनासाठी 300 कोटी रुपयाची तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. शिवराज्याभिषेक दिन हा सदैव स्वराज्याची, सार्वभौमत्वाची प्रेरणा देणारा दिवस. या दिवसानिमित्त राज्य शासनातर्फे रायगड किल्ल्यावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचे तसेच रायगडाच्या पायथ्याशी दिनांक 1 ते 7 जून या कालावधीत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील महानाट्य जाणता राजा, शिवराज्याभिषेक सोहळा व शिववंदना इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रम दररोज सायंकाळी स्थानिक लोककला, शिवकालीन लोककला, जिजाऊ वंदना यासारख्या अनेक कार्यक्रमांचे आयोजन महानाट्यापूर्वी करण्यात आले आहे. शिवराज्याभिषेकानिमित्त आयोजित कार्यक्रमांना सर्वांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून हा सोहळा संस्मरणीय करावा असे माझे आपल्या सर्वांना विनम्र आवाहन आहे. पुनश्च शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सर्वांना शिवमय शुभेच्छा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र.